मराठी आणि बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला काहीच दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला. अगदी कमी वयात अचानक आलेल्या या अटॅकमुळे श्रेयसच्या चाहत्यांसह सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी श्रेयसला हार्ट अटॅक आला. दरम्यान श्रेयस तळपदे त्याचा आगामी चित्रपट वेलकम टू जंगल सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. त्यानं गुरुवारी 14 डिसेंबर रोजी सिनेमातील काही ऍक्शन सिक्वेन्स शूट केले, तर संपूर्ण दिवसभर तो शूटिंग करत होता आणि या दरम्यान त्याची प्रकृती सुद्धा उत्तम होती. परंतु शूटिंग संपल्यानंतर रात्री घरी आल्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. तेव्हा त्याच्या पत्नीनं दीप्ती तळपदेनं लगेचच त्याला अंधेरीतील बेलव्ह्यू रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात जातानाच वाटेतच त्याला चक्कर आली. त्यानंतर डॉक्टरांनी रात्री 10 सुमारास श्रेयसची अँजिओप्लास्टी केली. दरम्यान आता श्रेयसची प्रकृती सुधारती आहे, तर त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज सुद्धा मिळाला. पण तुम्हाला माहिती आहे का, यापूर्वी सुद्धा अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींना अगदी कमी वयातच हृदयविकाराचा झटका आला होता. सुष्मिता सेन. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनला देखील काहीच महिन्यांपूर्वी हार्ट अटॅक आला होता. आपल्या फिटनेससाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुष्मिताला अटॅक आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुष्मिताला वयाच्या अवघ्या 47व्या वर्षीच हार्ट अटॅक आला होता. फेब्रुवारी 2023 तिला हा अटॅक आला होता. त्यानंतर तिनं स्वतःच ही बातमी शेअर सुद्धा केली होती. दरम्यान त्यानंतर सुष्मिताची सुद्धा अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र आता सुष्मिता बरी होतीये, तर आता तिच्या हृदयामध्ये कोणतेही कॉम्प्लिकेशन्स नसल्याचं तिनं स्वतःच सांगितलं होतं. सुनील ग्रोव्हर. प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरला देखील 2022 हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यानंतर त्याच्यावर तब्बल 4 बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यावेळी तो फक्त 45 वर्षांचा होता. त्याच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू होते. शस्त्रक्रिया आणि त्यानंतर 7 दिवसानंतर सुनील ग्रोव्हरला डिस्चार्ज सुद्धा मिळाला, तर त्यानंतर आता तो निरोगी जीवन जगतोय. सैफ अली खान. बॉलिवूडमधलं आणखीन एक प्रसिद्ध नाव ते म्हणजे सैफ अली खान. सैफ अली खानला देखील अगदी कमी वयातच हृदयविकाराचा झटका आला होता. 2007 करीना कपूरशी लग्न करण्यापूर्वी सैफला सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी तो फक्त 36 वर्षांचा होता. त्याला मायोकार्डियल इन्फेक्शनचं निदान झालं होतं. हृदयाला रक्त पुरवठा न झाल्यानं ही स्थिती उद्भवते. सुदैवानं उपचारानंतर सैफ अली खान आता निरोगी जीवन जगतोय. रेमो डिसोजा. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजाला 2020 असाच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी तो फक्त 45 वर्षांचा होता. त्यानंतर रेमोला कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्याची 11 डिसेंबर 2020 रोजी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. रेमोच्या शरीरात कोणतेही कॉम्प्लिकेशन्स नव्हते, मात्र त्याला अचानक हा झटका आला होता व त्यानंतर रेमोची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रेमो आता बरा झालाय, तर नियमित त्याचं डान्स रिहर्सल सुद्धा तो करतो. सिद्धार्थ शुक्ला. लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला देखील अगदी कमी वयातच हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र दुर्दैवानं यातच सिद्धार्थचं निधन सुद्धा झालं. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी हार्ट अटॅकनं सिद्धार्थचं निधन झालं. सिद्धार्थला त्याच्या निरोगी आणि फिटनेस फ्रीक जीवनशैलीसाठी ओळखलं जायचं, मात्र असं असतानाही सिद्धार्थला हार्ट अटॅक आला. त्याचं अचानक जाणं त्याच्या चाहत्यांसाठी खूपच शॉकिंग होतं. तर हे होते काही सेलिब्रिटीज ज्यांना अगदी कमी वयातच हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं? तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.